नमस्कार मुलांना, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित अरणूक हायस्कूलमधील मी सहशिक्षिका श्रीमती पाटील विजय. क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये आज आपण लेक्चर नंबर 23 बघत आहोत. यामध्ये चॅप्टर 6 स्टॅटिस्टिकमधला आज आपण प्रॅक्टिस 6.2 मधली काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांना. प्रॅक्टिस 6.2 क्वेश्चन नंबर फर्स्ट, द फॉलोइंग टेबल शोज क्लासिफाय ऑफ द नंबर ऑफ वर्क्स अँड द नंबर ऑफ अवर्स द वर्क्स इन अ सॉफ्टवेअर कंपनी. फाईंड द मीडियन ऑफ द नंबर ऑफ अवर्स दे वर्क्स. टेबल दिलेला आहे डेली नंबर ऑफ अवर्स अँड नंबर ऑफ वर्कर्स. आता यावर आधारित आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं. तर बघा विद्यार्थ्यांना, क्लास केला आहे त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, आणि फ्रिक्वेन्सीमध्ये आपण लेस दॅन द अप्पर लिमिटनुसार फ्रिक्वेन्सी टेबल तयार केलेला आहे. 8 to 10, 10 to 12, 12 to 14 आणि 14 to 16 फ्रिक्वेन्सी दिली. त्या पद्धतीने आपण लिहून घेतली विद्यार्थ्यांना, 150, 500, 350. देन नंबर ऑफ यन इज इक्वल टू 1000. देन लिमिट इज लेस दॅन द अप्पर लिमिट 150, तसाच ठेवला. 152 प्लस 500 इज 650. 650 प्लस 300 इज 950. 950 प्लस 50 इज 1000. या पद्धतीने आपण लेस दॅननुसार अप्पर लिमिट काढले विद्यार्थ्यांना. फॉर द अबर टेबल वी गेट यल इज द लोअर लिमिट इज 10. देन यन इज द नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इज 1000. यच इज द क्लास इंटरवल ऑफ द मीडियन क्लास इज 2. म्हणजे क्लासमधल्या दोन लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटमधलं डिस्टन्स आहे 2. यफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द मिडन क्लास इज लोअर लिमिट इज 500 अँड सी एफ इज 150. आता आपल्याला काढायचं आहे मुलांना मिडियन काढायचं. मिडियनचा फॉर्म्युला आहे यल इज इक्वल टू यल प्लस यन डिवाइड बाय 2 मायनस सी एफ ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय एफ मल्टीप्लाय एच. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 10 प्लस इन कर्ली ब्रॅकेट 1000 डिवाइड बाय 2 मायनस 150 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 500 मल्टीप्लाय 2. देन सिम्प्लिफाय इज इक्वल टू 10 प्लस 1.4 इज इक्वल टू 11.4 अवर्स. हेन्स द मीडियन ऑफ द नंबर ऑफ अवर्स दे वर्स इज 11.4 अवर्स. क्वेश्चन नंबर 4, द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक बल्ब इन डिफरंट फॅक्टरीज इज शोज इन द फॉलोइंग टेबल. फाइंड द मीडियन ऑफ द प्रोडक्शन. नंबर ऑफ बल्ब्स प्रोडक्शन आणि नंबर ऑफ फॅक्टरीज आपल्याला टेबल दिलेला आहे, त्यानुसार आपण तसंच करणार आहोत. लेस दॅन द अप्पर लिमिटनुसार टेबल तयार करणार आहोत विद्यार्थ्यांना. टेबल तयार केल्यानंतर अप्पर लिमिट लेस दॅन केला आपण 12 प्लस 35 47, 47 प्लस 20 67, 67 प्लस 15 82, 82 प्लस 8 90, 90 प्लस 7 97, 97 प्लस 8 इज 105. देन समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 105. आता याच्यातली लार्ज फ्रिक्वेन्सी आहे किंवा मिडल फ्रिक्वेन्सी घेतली आपण 20. या 20 पॅरल गेलो आपण क्लासमध्ये, तर क्लासमध्ये मिडन क्लासची लोअर लिमिट फ्रिक्वेन्सी इज 15 आणि सी एफ बघायला गेलो आपण 20 क्रॉसमध्ये लेस दॅन द अप्पर लिमिटच्या तिथं जर गेलो क्रॉसमध्ये तर 47 सी एफ येणार विद्यार्थ्यांना. यानुसार आपण मीन करणार आहोत. यल इज इक्वल टू 50, यन इज इक्वल टू 105, एच इज इक्वल टू 10, एफ इज इक्वल टू 20, सी एफ इज इक्वल टू 47. फॉर्म्युला लिहायचा आता, मीडियन इज इक्वल टू यल प्लस इंटू ब्रॅकेट इन कर्ली ब्रॅकेट यन डिवाइड बाय 2 मायनस सी एफ ब्रॅकेट कम्प्लीट ऑब्लिक एफ मल्टीप्लाय एच इज इक्वल टू सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू 50 प्लस इन कर्ली ब्रॅकेट 105 डिवाइड बाय 2 मायनस 47 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइड बाय 20 मल्टीप्लाय 10. देन सिम्प्लिफाय दिस 50 प्लस 2.75. देन सम इज 52.75 लॅम्स. देन इज इक्वल टू 52750 लॅम्स. हेन्स द मीडियन ऑफ द प्रोडक्शन इज 52715 लॅम्स. नेक्स्ट लेक्चर, लेक्चर नंबर 24, टॉपिक नेम चॅप्टर 6. थँक्यू.